नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाइन वर्गामध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरण विभागातील विशेषण व विशेषणाचे प्रकार या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या काही तासिकांमध्ये आपण विशेषण म्हणजे काय व त्यावरील उदाहरणांचा सराव आपण केलेलाच होता। तत्पूर्वी अगदी थोडक्यात आपण विशेषण म्हणजे काय याचा आपण आढावा घेऊया। तर विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। म्हणजे नामाची अधिक माहिती सांगण्यासाठी जी शब्द किंवा जी नाम वापरली जातात, म्हणजे जे शब्द वापरले जातात त्यांनाच विशेषण असे म्हणतात। आणि म्हणून इथे काय म्हटलेलं आहे बघा, पहिलं वाक्य आपण अभ्यासूया। अंजली चांगली मुलगी आहे, अंजली चांगली मुलगी आहे। तर तुम्ही या वाक्यातील विशेषण अगदी सहज ओळखलं असेल। बघा या ठिकाणी नाम काय आहे, अंजली आणि मुलगी, म्हणजेच अंजलीचीच माहिती सांगितलेली आहे। पण या वाक्यामध्ये दोन नाम आलेले आहेत, अंजली आहे आणि मुलगी। तर या मुलगी कशी आहे असा जर प्रश्न आपण या ठिकाणी आपण केला तर आपल्याला उत्तर मिळतं चांगली आहे। तर चांगले हा त्या मुलीतील एक विशिष्ट माहिती सांगणारा शब्द आहे आणि म्हणून चांगली हा शब्द जो आहे ते विशेषण आहे। म्हणून अंजली चांगली मुलगी आहे या वाक्यातील विशेषण काय आहे, चांगली। याचप्रमाणे आपण दुसरं वाक्य पाहूया। बघा या ठिकाणी काय म्हटलंय, आकाशला पांढरे फूल आवडते। मी विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला यापूर्वी सांगितलंच होतं की वाक्यातील विशेषण ओळखण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम शब्दांच्या जातीमधील नाम ओळखता येणं महत्वाचं आहे। आणि म्हणून वाक्यामध्ये दोन नाम आलेले आहेत, एक आकाश असेल आणि एक असेल फूल। तर या ठिकाणी आकाशची माहिती सांगितलेली नाहीये, तर या ठिकाणी फुलाची माहिती सांगितलेली आहे। आकाशला पांढरे फूल आवडते, या ठिकाणी पांढरे फूल, तर फूल कसे आहे, पांढरे आहे। या ठिकाणी फुलाची अधिक माहिती सांगितलेली आहे आणि म्हणून या वाक्यातील पांढरे हा जो शब्द आहे ते विशेषण आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण मागील काही तासिकांमध्ये विशेषण ओळखायला शिकलो होतो आणि आपण आजच्या तासिकेला सर्वप्रथम विशेषण व विशेष ह्या दोन गोष्टींचा आपण सर्वप्रथम अभ्यास करणार आहोत आणि मगच आपण या विशेषणाच्या प्रकारांचा अभ्यास करणार आहोत। विशेषण आणि विशेष ओळखायला खूप सोपं, तर वाक्यातील आपण अधिक माहिती सांगणारा, नामाची अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजेच विशेषण। म्हणून पहिल्या वाक्यातील आपण विशेषण ओळखलेलंच आहे, तर ते काय आहे, चांगली। तर या ठिकाणी चांगली हे विशेषण आहे। तर या ठिकाणी विशेष म्हणजे आता या ठिकाणी नाम हे मुलगी हे नाम आहे आणि त्या मुलीची अधिक माहिती सांगण्यासाठी चांगली हा शब्द वापरलेला आहे आणि म्हणून चांगली हे विशेषण विशेषणाच्या ठिकाणी लिहिलं। आणि ज्या नामाची म्हणजे ज्या नामाची अधिक माहिती सांगितली जाते त्याला काय म्हणतात, विशेष म्हणतात। आणि म्हणून या ठिकाणी मुलगी हे काय आहे, विशेष आहे। ओळखायला अगदी सोपं, म्हणजे नामाची अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात आणि ज्या नामाची अधिक माहिती सांगितली जाते त्या नामाला काय म्हणतात, विशेष असे म्हणतात। आणि पुढच्या वाक्यातील अगदी विशेषण आणि विशेषण तुम्ही सहजरित्या ओळखू शकता। बघा, आकाशला पांढरे फूल आवडते, आपण पांढरे हे विशेषण अगोदर ओळखलेलंच आहे म्हणून मी या ठिकाणी पांढरे हे विशेषण या ठिकाणी लिहिलं। तर पांढरे हे विशेषण कोणाची माहिती सांगत आहे असा प्रश्न विचारल्यावर या ठिकाणी फुलाची माहिती सांगत आहे, फूल हे नाम आहे, नामाची अधिक माहिती हे पांढरे हे जे विशेषण आहे ते सांगत आहे आणि म्हणून त्या नामाला ज्याची माहिती ही विशेष माहिती म्हणजेच ज्याची विशेष माहिती हे विशेषण सांगत आहे त्या नामाला आपण विशेष म्हणतो आणि म्हणून या वाक्यामध्ये फूल हे काय आहे, विशेष आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला यापुढे काही उदाहरणामध्ये पुढील वाक्यातील विशेषण ओळखा किंवा पुढील वाक्यातील विशेष आणि विशेषण ओळखा असं देखील विचारलं जाईल आणि तुम्ही अशा प्रकारे या ठिकाणी विशेषण आणि विशेष ओळखू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, आता यानंतर काही उदाहरणं जी मी तुम्हाला देणार आहे त्या उदाहरणांचा तुम्ही अगदी नोटबुकमध्ये लेखन आणि त्यावरील उदाहरणांची उत्तरं तुम्हाला लिहावायची
आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या विशेषणाचे जे प्रकार आहेत ते आपण समजून घेऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या विशेषणाचे प्रकार हा घटक आपण अभ्यासणार आहोत। सर्वप्रथम आपण विशेषणाचे प्रकार आपण समजून घेऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण याचा 6वीच्या वर्गामध्ये पहिल्या 3 प्रकारांचा आपण अभ्यास करणार आहे। पहिला आहे गुण विशेषण, दुसरा आहे संख्या विशेषण आणि तिसरा आहे सार्वनामिक विशेषण। तुम्हाला जसं आपण नामाचा प्रकार ओळखला, सर्वनामाचे प्रकार ओळखले, त्याचप्रमाणे आपण या विशेषणाचे प्रकार आपण आता पुढील काही तासिकांमध्ये ओळखणार आहोत। तर या विशेषणाच्या प्रकारामध्ये आपण या 3 प्रकारांचा आपण अभ्यास करणार आहोत। पहिला आहे गुण विशेषण, दुसरा आहे संख्या विशेषण आणि तिसरा आहे सार्वनामिक विशेषण। तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला कोणतीही व्याख्या लिहायची नाहीये। तुम्ही काळजीपूर्वक या 3 प्रकारांचं निरीक्षण करा, ते कसे ओळखायचे हे काळजीपूर्वक समजून घ्या। पुढे काही उदाहरणं दिलेली आहेत, त्यांचा आपण अभ्यास करूया। बघा या ठिकाणी काय म्हटलंय, अक्षरा चांगली मुलगी आहे। तर या ठिकाणी अक्षरा आणि मुलगी हे नाम आलेलं आहे, तर या मुलगीची माहिती सांगण्यासाठी चांगली हा शब्द वापरलेला आहे। तर चांगली हा या अक्षरामधील आणि या मुलगीमधील अधिक गुण दाखवतो, म्हणून मुलगी कशी आहे असा प्रश्न विचारला तर चांगली हे विशेषण आपल्याला या ठिकाणी मिळतं। त्याचप्रमाणे अक्षरा 6व्या इयत्ते शिकते, तर या ठिकाणी इयत्ता कोणती आहे असा जर प्रश्न विचारला तर या ठिकाणी 6वी इयत्ता आहे, म्हणजेच या इयत्तेची अधिक माहिती या शब्दापासून मिळाली, म्हणून 6व्या हे विशेषण झालं। विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वप्रथम विशेषण ओळखतोय आणि त्यानंतर मी तुम्हाला या विशेषणाच्या आधारे अगदी प्रकार अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनं समजून सांगणार आहे। या ठिकाणी तिसरं वाक्य आहे, अक्षरा तिच्या वह्या नीटनेटक्या ठेवते। आणि या ठिकाणी वह्या कोणाच्या आहेत असा प्रश्न या ठिकाणी केला तर तिच्या आहेत, म्हणून हे देखील काय आहे, विशेषण आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या वाक्यामधील चांगली, दुसऱ्या वाक्यामधील 6व्या आणि तिसऱ्या वाक्यामधील तिच्या यांचं तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करा। आणि निरीक्षण करून झालं तर आपण इकडे आता प्रकारांची नावं देखील पाहिली तर आपल्याला लगेच या ठिकाणी कळेल की अगदी विशेषणाचे प्रकार कसे आहेत आणि ते कसे ओळखायचे। तर या ठिकाणी आपण समजावून घेऊया, तुम्हाला देखील समजलं असेल। या ठिकाणी पहिला प्रकार आहे गुण विशेषण, म्हणजेच ज्या विशेषणातून नामामधील गुण सांगितला जातो। या ठिकाणी नाम काय आहे, मुलगी आहे, आणि विशेषण काय आहे, चांगली आहे। आणि म्हणून चांगली हा या मुलगीमधील गुण आहे, म्हणून ज्या विशेषणातून गुण सांगितला जातो तर ते विशेषण काय आहे, गुण विशेषण आहे। ओळखायला खूप सोपं की ज्या विशेषणातून एखादी व्यक्ती असेल, एखादी वस्तू असेल, त्या विशिष्ट व्यक्ती आणि वस्तूमधील गुण दाखवत असेल तर ते विशेषण कोणत्यामध्ये जातं, गुण विशेषणामध्ये जातं। आणि म्हणून अक्षरा चांगली मुलगी आहे, तर या ठिकाणी चांगली जे हे विशेषण आहे ते गुण विशेषण या गटामध्ये गेलं। आता त्याचप्रमाणे संख्या विशेषण, अगदी नावातच विशेषण म्हणजेच काय, संख्या विशेषण म्हणजेच काय हे लपलेलं आहे। संख्या म्हणजेच ज्या विशेषणातून आपल्याला संख्या समजत असेल किंवा संख्या आहे असा अर्थ होत असेल त्या विशेषणाला काय म्हणतात, संख्या विशेषण म्हणतात। आणि म्हणजे इथे 6वा वर्ग आहे, 8वी इयत्ता आहे, 100 रुपये असतील, 10 काटे असतील, तर यामध्ये जे अंक वापरले जातात किंवा ज्या ठिकाणी संख्या वापरण्यासाठी जे शब्द वापरले जातात ते सगळी विशेषण या संख्या विशेषणामध्ये येतात। आणि त्याचप्रमाणे आता तिसरा जो प्रकार आहे सार्वनामिक विशेषण, तर तुम्हाला सर्वनाम या शब्दापासून सार्वनामिक या ठिकाणी शब्द असे तयार झालेले आहेत, परंतु तुम्ही फक्त या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे आणि या ठिकाणी काही लेखन आधी करावायचं नाही। तर या ठिकाणी तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण। या ठिकाणी बघा, अक्षरा तिच्या वह्या नीट नेटक्या ठेवते। तर या ठिकाणी तिच्या आपण यापूर्वी तो ती ते त्या ती त्या
हा ही हे जो जी ज्या ह्या सगळ्या गोष्टींचा आपण सर्वनामामध्ये अभ्यास केला होता आणि म्हणूनच इथे तिच्या हे सर्वनाम आहे आणि म्हणून सर्वनामापासून जे विशेषण जी विशेषण तयार होतात त्या सगळ्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. आणि विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी पुन्हा सांगतो सर्वनामापासून जी विशेषण तयार होतात त्या सगळ्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. आणि अगदी सहज आणि सोपं म्हणजेच काय ज्यावेळी या सर्वनामाचा विशेषणाप्रमाणे वापर होतो त्यांना काय म्हणतात सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेला आपण विशेषणाचे प्रकार त्यामध्ये पहिला असेल गुण विशेषण, दुसरा आहे संख्या विशेषण आणि तिसरा आहे सार्वनामिक विशेषण याची आपण तोंडी ओळख केली आहे. आणि यानंतर आपण अगदी प्रत्येक प्रकारानुसार त्याची व्याख्या उदाहरणे व उदाहरणे सराव आपण यापुढे पाहणार आहोत. तर अशा प्रकारे आजच्या तासिकेला आपण हे विशेषण व विशेषणाचे प्रकार अगदी काळजीपूर्वक समजून घेतले. तर विद्यार्थी मित्रांनो या पुढील तासिकेला आपण या सर्वनामाचा पहिला प्रकार त्याचं नाव आहे गुण विशेषण याचा आपण अभ्यास करणार आहोत.